सोरेगाव येथील ब्रिजधाम वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या मनोरंजनासाठी कराओके सुपरस्टार ग्रुपच्या वतीने हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार गीताचा कार्यक्रम रविवार रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी श्री फोफलिया यांनी संगीताला मनुष्याच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व असल्याचे सांगून ईश्वराची आराधना करताना भजन गीत गातात, अल्लाची आराधना करतात, दर्गावर कव्वाली गातात, पंजाबीत गुरुवाणी गातात, चर्चमध्येही गीत आणि संगीताने प्रार्थना केली जाते. संगीताने ताणतणाव कमी होते. संगीत खूप मोठी कला आहे. संगीत सर्व शक्तिशाली आहे. लोकांना अनेक समस्या आहेत, त्रास आहे, त्यात जर संगीताची साथ मिळाली तर जीवनातील संकटे कमी होतात. संगीत रसाने भरलेले एक शक्तिवर्धक टॉनिक आहे. संगीत देवी देवतांसह साधू संतांना मानवजातीला अफाट प्रिय आहे. कुठलाही कार्यक्रम संगीताशिवाय अपुरेच आहे. प्रत्येक सुखदुःखात संगीताची साथ आहे. संगीत साधना योगपेक्षाही मोठी आहे. संगीत मनाला स्वस्थ ठेवते, स्वास्थ्याला ठीक ठेवते. आपल्या कठीण वाईट दिवसात संगीत ऐकल्याने वेळ सुखात बदलून जाते. नकारात्मक विचार येतात त्यावेळेला संगीत ऐकल्याने विचार चांगले होतात. वातावरण शुद्ध करण्यासाठी संगीताची आवश्यकता आहे. एकाग्रता वाढवण्यासाठी संगीताची गरज आहे. संगीताशिवाय प्रत्येक कार्य अपुरे असल्याचे मत श्री फोफलिया यांनी व्यक्त केले. विशेष करके हमारी बहने, हमारे भाई बंधु ये जो गीत का आनंद लेते हैं, तो सबसे बड़ी, मैं बार बार कहता हूँ, सबसे बड़ा मेडिटेशन है. सबसे बड़ा समाधि की ओर जाने का रास्ता है. अपने को अगर एकाग्रचित रहना है, संगीत से बढ़कर कोई ट्रीटमेंट नहीं है उसका. संगीत बहुत कुछ देता है. अपना जीवन संवारता है. अपने अच्छे विचारों का चलन देते हैं. खराब विचार मिट जाते हैं. संगीत हर क्षेत्र में. भगवान का भजन करना है संगीत, अल्लाह को रिझाना है तो संगीत, गुरु नानक देव जी की आराधना करना है तो संगीत, क्रिश्चियन लोगों का प्रार्थना होती है वो संगीत. हर धर्म में संगीत का महत्व है. और इस तरह एक ब्रिज धाम में वृद्धों की सेवा करने के लिए हमारे भाई बहन आते हैं यहाँ पे, शहर से खाती दूर, अपने पैसे खर्च करके, अपने पेट्रोल के पैसे खर्च करके, सिर्फ शुद्ध भावना से आते हैं. अब के बिछड़े ना मिले, जाए पड़े कहीं दूर, डाल बोले पात से, सुन पत्ते मेरी बात, इस घर की ये रीत है, एक आवत एक जात. जिस शरीर से आप इतना प्यार करते हो, कितना प्यार करते हैं अपने शरीर से, कितना संवारते हैं. कबीर जी ने कहा, हाड़ जले जैसे लाकड़ी, केस जले जैसे घास, सोने जैसी काया जल गई, कोई ना आया पास. चार गज गजी मंगाई, चढ़ाई काट की घोड़ी, चारों कोने आग लगाई, फूंक दी जैसे होली. ये तो अपना अंत होता है जीवन का. तो इस तरह ये एक ही है, हर दिन जीवन का अंतिम दिन है, ये समझ के हम कार्य करते हैं. यावेळी गायक डॉक्टर कांतीलाल डागा, अरुणा गुजर, पद्मा खमितकर, सुनील अंबुरे, कांचन अंबुरे, अर्चना माने यांनी आने से उसके आए बाहर, बाहों में चले आओ, गुलाबी आंखें जो तेरी देखी, दिल में तुझे बिठा के, हमें और जीने की, सावन का महीना, पवन करे शोर, आगे भी जाने ना कोई है अपना दिल तो आवारा, अशी एकापेक्षा एक अविस्मरणीय गीते सादर केली. याला उपस्थित ज्येष्ठ नागरिक श्रोत्यांनी दाद दिली. या सर्व गायक कलाकारांचा ब्रिजमोहन फोफलिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे कृषी पर्यटन लहू अवताडे, संभाजी गावडे विशेष कार्याधिकारी मंत्रालय, कृष्णात पाटील सर यांची उपस्थिती होती. ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुरेश खमितकर यांनी केले.